नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर. 14 मे बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. भारतीय समाज माध्यमांमध्ये सध्या कोरोना लस, विशेष करून कोविशिल्ड लस घेतलेल्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅमरेज किंवा रक्ताच्या गाठी तयार होण्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. ICMR माजी शास्त्रज्ञांनी कोविशिल्ड लसीपासून भारतात धोका खूपच कमी आहे, त्यामुळे भारतीयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पोलीस भरतीची ही प्रक्रिया 5 मार्चपासून सुरू झाली होती. आता त्यासाठी एक नवीन नियम आणला आहे. हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. पोलीस भरतीसाठी आता एका जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते. पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै 2024 कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढणार आहे. केंद्र सरकार वर्षातून 2 महागाई भत्ता वाढवते. पहिला 1 जानेवारीपासून लागू झाला असून आता दुसरा 1 जुलैपासून लागू होणार आहे. सरकारने जानेवारीमध्ये DA 4% वाढ केल्यामुळे DA 50% पोहोचला आहे. आता सरकार महागाई भत्त्यात किती वाढ करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. निवडणूक आयोगाने विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांनी शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता गती मिळणार असून निवड होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज उपोषणाची घोषणा करत राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. येत्या 4 जूनपासून ते उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण बेमुदत असणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपोषणाबाबत घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जरांगे पाटील संभाजीनगर शहरातील TV सेंटर येथे आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत त्यांनी उपोषणाची घोषणा करत तारीख आणि ठिकाणाची माहिती दिली. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते 4th पर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र शाळेची वेळ बदलल्याने 2 सत्रात चालविल्या जाणाऱ्या शाळा नोकरदार पालक व रिक्षा चालकांना अडचणीचे ठरणार आहे. तसेच शाळांनाही 2 सत्रांचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा आता शिक्षण संस्था चालकांसह पालक शिक्षकांनी विरोध सुरू केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद अनुदानित मराठी शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. यंदा महानगरपालिकेच्या 10 मराठी शाळांची पटसंख्या 20 कमी झाल्याने शासन नियमानुसार या शाळा बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्येमुळे बंद होणार असताना मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मात्र पालक पसंती देत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.